आपल्या लोहा कंदारमध्ये वेळोवेळी अशा घटना घडायला लागल्यात की हे सगळं विसरलं चाललं आणि आम्ही काहीतरी वेगळे आहोत, आम्ही महामानवांपेक्षा मोठे आहोत किंवा आम्ही महामानवांच्या बरोबरीचे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या कृतीतूनच कालच्या लक्षात येतं की तू काढ बॅनर, काय ते मी बघून घेतो, याचा अर्थ काय होतो. महामानवांचे बॅनर लागलेले आहेत जयंती निमित्त, तेही 1 तारखेला. जयंती झाली, साजरी केली आणि घरी जाऊन झोपले की हे सगळे रात्री उठून आले आणि महामानवांचे बॅनर खाली काढून, जे की 4 तारखेपर्यंतची परमिशन होती, पण एवढं नवा शहर पडलंय ना, बाजूला लावा ना तुम्ही, तुम्हाला बॅनरच लावायचे तर तुम्ही बाजूला लावा, बरं त्याच कमानीवर लावायचं तर खाली लावा, बाजूला लावा, काहीतरी करा ना. पण महामानवांचे बॅनर खाली उतरवून मग ते खाली पडलेत का चिखलात किंवा काय कशाची दखल न घेता स्वतःचे बॅनर लावणं. आणि त्या बॅनरवाल्यांनी सांगितलं की नाही 4 तारखेपर्यंत मी शब्द दिलाय हे बॅनर राहतील म्हणून, तर नाही तू काढ आम्ही बघून घेतो. पण ही जी दादागिरी आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि त्याच उद्देशाने आपले पांडुरंग बारेलने हा आवाज उठवलाय. काय हे एवढं सगळं घडलेलं या शहरात मला माहितीच नाही, मला जरा बरं नाही म्हणून मी नांदेडमध्येच, पण रात्री मला फोन सुरू झाले की ताई असं झालं, बॅनर काढले, ते चिखलत पडले, तुडवले गेले आणि विटंबना होतीये, तेव्हा मात्र मला खूप राग आला. कारण अशा गोष्टी घडल्यावर वाटतच की अरे महामानवांची विटंबना करायची काय गरज आहे, एवढी तुमची एवढी जागा पडलीये, तुम्ही दुसऱ्या कमानी उभा करा, दुसरे पोल आहेत, दुसऱ्या जागा आहेत, याच कमानीवर लागले म्हणजे असं कुठे लिहिले. पण नाही, स्वतःला मोठे समजणारे, महान नेते समजणारे आपले स्वतःचे बॅनर लावण्यासाठी महामानवाची विटंबना करतात. तुम्हाला आत्ताच अपुरे ताईंनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा अडवला गेला होता, गेले 25 वर्ष तो पुतळा बसू दिला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवण्यासाठी झटले आणि स्वराज्य मिळवून दिलं, पण ते संघटित राहण्यासाठी, आपलं स्वराज्य एकत्र राहण्यासाठी, आपल्या देशाचे तुकडे होऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले. आणि अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती कमी वयामध्ये लढा दिला, या सगळ्या गोष्टी विसरून स्वतःच काहीतरी लोहा कंदार शहर म्हणजे आमचंच आहे असं जे मानतात त्यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. आणि आपण कुठल्या राजकीय नेत्यांच्या विरोधात आपण लढत नाहीये, आपण महामानवांचा अपमान केला, अवमान केला, याच्यासाठी आपला हा लढा आहे. बरं, मला पोलीस प्रशासनालाही एक विचारायचंय की जर त्यांनी म्हणजे नगरपालिकेला लेटर दिले, त्याचा पुरावा माझ्याजवळ आहे, की अनाधिकृत जे बॅनर आहेत म्हणजे महामानवांचे जे लावलेले बॅनर आहेत अनाधिकृत आहेत ते तुम्ही काढा. मग तुम्ही आता हे बॅनर लागल्यानंतर दिलंय का अर्ज की आता अनाधिकृत कुठले आहेत ते काढा म्हणून, मग त्याचाही पुरावा आम्हाला द्या. आणि त्याचा पुरावा तुमच्याजवळ नाही हे मात्र पत्र तुम्ही देऊन मोकळे झालात म्हणजे तुम्हाला महामानव लहान वाटायला लागले. आत्ता सगळ्यांनी सांगितलं की ज्यांच्यामुळे तुम्ही ज्या खुर्चीवर बसलात, ज्या महामानवांमुळे, त्यांना तुम्ही विसरून कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही तसं पत्र दिलं असं आम्हाला वाटतं. पुरावा आहे, रेकॉर्डिंग आहे की कुणी हे बॅनर काढायला लावले, तर तुम्हाला एवढा वेळ का लागतो? तुम्ही ताबडतोब हे गुन्हे नोंदवा, नाहीतर आम्ही इथून उठणार नाही. शिवाय महाराष्ट्रभर हे जर तुम्हाला पेटवायचं नसेल तर तुम्ही ताबडतोब गुन्हे नोंदवायला पाहिजे असं मला वाटतं, नाहीतर महाराष्ट्र पूर्ण पेटून उठेल उद्या. तेव्हा पुन्हा प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हे ताबडतोब नोंदवा. आत्ताच आमचे आमदार शेका पक्षाचे चिटणीस भाई जयंत पाटील साहेब यांनी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे, त्याचं उत्तरही आपल्याला थोड्याच वेळात येईल. त्याचबरोबर आपले लोहाकंदाचे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांनी सुद्धा तो प्रश्न मांडण्यासाठी वेळ मागितलेला आहे, पण तिथं विरोधी पक्षाची आज निवड झाली वाटतं, त्यांचं सगळं संपल्यानंतर आपल्याला तो वेळ दिला जाईल
आणि आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब सुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडून त्याचं उत्तर मिळवून घेतील. तेव्हा प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब गुन्हे नोंदवावेत, नाहीतर आम्हाला काय ते उत्तर द्यावं. त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आणि अख्खा महाराष्ट्र पेटून म्हणजे पेटून उठेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात ते पण तुम्ही लक्षात ठेवा. असं जर झालं तर याचे परिणाम काय होतील, त्याचे परिणाम काय भोगावे लागतील, त्याची पण तुम्ही तयारी ठेवा अशी मी तुम्हाला विनंती म्हणा, धमकी म्हणा किंवा काहीही म्हणा, तर आम्ही इथे उठणार नाही एवढं तुम्हाला मी सांगू इच्छिते. आणि अधिक वेळ घेत नाही, आता परत खूप जणांनी सगळंच सांगितलंय, त्याच्यामुळं मी सांगण्यासारखं आता आणखी वेगळं काही नाही, पण आम्ही इथं बसून राहणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपल्या समाजासाठी आणि आपल्यासाठी किती खंबीर आपल्या पाठीमाग स्वतःजवळती आझादाई श्यामसुंदर शिंदे उभं आहेत हे त्यांच्या शब्दातून त्यांच्या बोलीमधून आपल्याला समजलं जातो. आपल्यासाठी काही काय बनू शकतात ते त्यांनी आपल्या शब्दातून आपली शब्द मांडून करून आपल्या समोर मांडलेली आहे. त्याबद्दल समाज मानवाच्या वतीनं, बहुजन समाज मानवाच्या वतीनं, दादा थोडंसं गजल द्या. आभार मात्र अभिनंदन करतो.